विधानसभा के विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने बुधवार को पूर्व मंत्री अनिल देशमुख और बोगस नौकरी पर अपनी भूमिका स्पष्ट की। डिग्री बोगस काय बोगस, शेवटी तुम्हाला आमदार व्हायला, राज्यमंत्री व्हायला, मंत्री व्हायला, उपमुख्यमंत्री व्हायला, मुख्यमंत्री व्हायला, जो काही संविधानाने सांगितलेलं आहे किंवा जे काही आमच्या कायदे आणि नियमांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते बसतायत का एवढंच बघायचं असतं। हे बाकीचं डिग्री आहे का नाही का काय, तोही मागेही अशाच पद्धतीनं बरेच आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले। आता शेवटी जे काही आहे ते आहे आणि तुम्हाला सांगतो काही काही बाबतीमध्ये तर काहींच्या शिक्षण संस्था असल्यानंतर अशांना डॉक्टरेट पण खूप मिळतात, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे। आता काय बोलायचं, ते हुशार असतील ज्या अर्थी त्यांनी संस्था काढली आहे, विद्यापीठ काढलं आहे, त्या अर्थी नक्कीच ते हुशार असतील। त्यांच्याबद्दल माझं अजिबात टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार पण नाही, कारण पण नाही। त्याच्यामुळं त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असतो। काहींना चांगलं काम केल्याबद्दल पण डॉक्टरेट मिळते असं पण आपण बघत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत। काही काहींना डिग्री असती परंतु ते स्वतः परीक्षेला बसलेलेच नसतात, असाही वर्ग महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळतो। आता कोण कशात मोडतंय हे काही मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशातला काही भाग नाही, पण एक आहे ज्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या पद्धतीनं फॉर्म भरून द्यावा, त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही। शेवटी काही 10-10 डिग्री असलेले पण कसं कामकाज करतात आणि एखादा कमी शिकलेला पण कसं काम करतो, आपल्या पुढं वसंतदादा पाटलांचं उदाहरण आहे। 34 शिकलेले दादा पण कशा पद्धतीनं तडफेणी महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं, 4-4 वेळेला मुख्यमंत्री झाले, प्रशासनावर कशी त्यांची पकड होती आणि सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कामात कशी मदत करायची ह्याचा अनुभव त्या काळातला सर्वांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर ह्या गोष्टीला कितीपत महत्त्व दिलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु त्या संदर्भामध्ये मी पण जरा खोलात जाऊन माहिती घेईन। कारण मी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस तो त्यालाही पण आम्ही युवकांचा अध्यक्ष केलेलं होतं, आमदारकीचं तिकीट पण त्या काळामध्ये आम्ही आग्रह करून तरुणाला तिकीट द्या असं करून त्यांना संधी दिलेली होती। नंतर काय त्यांच्या मनात आलं आणि ते शिवसेनेमध्ये गेले, आता काय मनात आलं ते शिंदे गटात गेले। शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा तो विषय, स्वतःचा तो अधिकार आहे। धन्यवाद।